प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीजवळचं अतिक्रमण हटवण्याचं काम थांबवा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे। त्यावर आज सकाळी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। तर मोहम्मद अफजल खान स्मृती संस्था नावाच्या एका संघटनेनं ही याचिका दाखल केली आहे। त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल। तर या याचिकेमध्ये तक्रारदार मिलिंद एकबोटे यांना प्रतिवादी करण्यात आला आहे। आस्था शर्मा आणि आदित्य पांडे हे दोन वकील एकबोटेंच्या वतीने युक्तिवाद करतील, तर निजाम पाशा हे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत। आता जी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, काल सकाळच्या सुमारास शिवप्रताप दिनी हे पाडकाम सुरू झालं होतं, पण ते थांबवा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे हे थेट दिल्लीवरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। शिवाजी काय सांगाल, अतिशय गुप्त पद्धतीने काल हे पाडकाम सुरू झालं, पण ते थांबवा, अतिक्रमणावर जी कारवाई केली जाते ती थांबवा म्हणून आता याचिका दाखल झाली आहे। काय अपडेट्स आहेत याविषयीचे? निश्चित, याच्या संदर्भात कालच ओरल हिअरिंग झाली होती, त्याच्यामध्ये जे वकील आहे निजाम पाशा यांनी सांगितलं होतं की स्टेटस को द्या, हे जे बांधकाम सुरू अवैध बांधकाम पाडण्यात येत आहे याला थांबवण्यात यावं अशी मागणी त्यांनी सरन्यायाधीशांकडे केली होती। पण मात्र सरन्यायाधीश यांनी सांगितलं की आम्ही उद्याच याच्यावरती सुनावणी घेतो आणि याच्यावरती तात्काळ निर्णय देऊ, त्यामुळं आज त्याच्यावरती सुनावणी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर 10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता, त्याच्या भोवती जे अवैध बांधकाम झालेलं आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटची वन विभागाची जागा आहे त्या जमिनीवरती बांधकाम केलं आहे, याच्यावरती कोर्टाने हायकोर्टाने ऑर्डर दिले होते हे बांधकाम पाडण्याचे, मात्र ते वाढतच होतं म्हणून जनहितची याचिका दाखल करण्यात आली होती, त्याच्यावरती देखील कारवाई आत्तापर्यंत झाली नव्हती, मात्र सरकार बदलल्यानंतर ही कारवाई झाली। विशेष बाब म्हणजे या सगळे जे माध्यम आहे, नॅशनल मीडिया यांनी साम टीव्हीने जी सर्वप्रथम बातमी दाखवली होती त्याचा दाखला देऊन सांगितलं जात आहे की कशा पद्धतीने बांधकाम जे आहे ते पाडलं गेलं, आणि इतर जे नॅशनल मीडिया चॅनल आहेत त्यांनी देखील साम टीव्हीच्या लिंक जे आहेत त्या वापरून याचं प्रसारण देशभरामध्ये केलं होतं। तर त्याच्यामुळं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की कशा पद्धतीने आज याच्यावरती आदेश दिले जात आहेत किंवा जे याचिकाकर्ते आहेत त्यांचं काय म्हणणं आहे हे सुप्रीम कोर्ट ऐकून घेईल। कारण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ही वनविभागाची जागा आहे, वनविभागाच्या जागेवरती अशा प्रकारे बांधकाम केलं जाऊ नये असं हायकोर्टाने सांगितलं होतं, पुन्हा ते सुप्रीम कोर्टात आले होते आणि सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा तीच ऑर्डर जी होती ती ते कंटिन्यू करण्यास सांगितलं होतं, आणि याच्या संदर्भात राज्य सरकारला जे आहे अफिडेविट देखील सादर करण्यास सांगितलं होतं। ही सगळी प्रोसिजर आतापर्यंत झाली, त्याच्यामुळं आता जे याचिकाकर्ते आहेत ते यांचं म्हणणं नक्की काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय नक्की सुनावणी करतं, काय त्याची हिअरिंग ऐकून घेतल्यानंतर काय निर्णय देतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। निश्चित शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तुमच्याकडून याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। साम टीव्ही सगळ्यात आधी प्रतापगडावर पोहोचलं होतं, ज्या ठिकाणी ही कारवाई काल सकाळच्या सुमारास सुरू झाली होती, आणि त्यानंतर नॅशनल मीडियानं सुद्धा ही बातमी साम टीव्हीचा हवाला देत दाखवलेली आहे। त्यामुळे या प्रकरणावर आता नेमकी पुढे काय निर्णय येतो आणि ही कारवाई पुढे जाते का ते पाहावं लागेल, त्याचे अपडेट आपण घेत राहणार आहोत।